पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते हॉटेल महोत्सवाचे उद्घाटन. पटलच्या विकासासाठी 1 कोटी निधी देणार अशोकराव चव्हाण यांचं प्रतिपादन. पटल महोत्सवास अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती. सिने तारिका शेरवरी जेमिनीस यांच्या कथ्थक नृत्याचे सादरीकरण. मी हॉटेलचे शिल्प पाहून खूप आनंदी झालो असं शेरवरी जेमिनीस यांचं वक्तव्य. ऐश्वर्या परदेशी व भार्गव देशमुख यांच्या गायन व तबला वादनास उत्स्फूर्त प्रतिसाद. आमदार अंतापूरकरांनी मंत्री महोदय यांच्याकडे मागल्या अनेक मागण्या. मेगा टुरिझम लवकरच अस्तित्वात आलू असं जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचं प्रतिपादन. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील होट्टल येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. होट्टल येथील शिल्प वैभव अप्रतिम असून या ठिकाणी होट्टल महोत्सव आयोजित करण्यात आले. या प्रसंगी महोत्सवाचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले की होट्टल नगरी ही चालुक्यकालीन उपराजधानी होती. या नगरीचे वैभव टिकवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करावयास हवे व होटलच्या विकासासाठी 1 कोटीचे निधी जाहीर केले. होटलकडे येणारा रस्ता लवकरात लवकर मजबूत व चांगला बनवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. होटल महोत्सवाच्या पहिल्या सत्रात ऐश्वर्या परदेशी यांचे गायन तर भार्गव देशमुख यांच्या तबला वादनाने महोत्सवाची सुरुवात झाली. रसिकांनी त्यांना चांगलीच दाद दिली. दुसऱ्या सत्रात होटल महोत्सवाचे बहारदार उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण, भाई जगताप, जिल्हा परिषद नांदेडच्या अध्यक्षा शांताबाई पवार, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार रावसाहेब अंतापूरकर, आमदार तुषार राठोड, आमदार राजेश पवार, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक विजय कुमार मगर, माजी आमदार सुभाष साबणे, देगलूरचे नगराध्यक्ष मोगलाजी सिरसेटवार, पंचायत समिती देगलूरचे सभापती संजय वलकले, जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट रामराव नाईक व पंचायत समिती सदस्य मुक्ताबाई कांबळे आदी उपस्थित होते. तिसऱ्या सत्रात सुप्रसिद्ध सिनेतारका व नृत्यांगना शर्वरी जेमिनीस व त्यांच्या संचाचे कथ्थक नृत्य सादरीकरण झाले. यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी शर्वरी जेमिनीस म्हणाल्या की होट्टल येथील शिल्प वैभव पाहून मी खूप आनंदी झाले. मला पुन्हा येथे यायला नक्की आवडेल अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. या वर्षीचा होट्टल महोत्सव गेल्या वर्षी ज्या पद्धतीने झाला त्यापेक्षा अधिक उत्साहामध्ये या वर्षी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. आणि या होट्टल उत्सवाचं उद्घाटन झालं असं प्रथम मी घोषित करतो. आणि आम्हा सर्वांच्या वतीने जिल्हाधिकारी आणि पाचनगे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. पाच लाख काय मागता तुम्ही? मी माझ्या अत्याधिकृत असलेल्या 1 कोटी रुपये मी जाहीर करतो होटलसाठी. सरासरी रोज आपल्या या भागात हे सगळं पाहायला येतात. अजून लोक आली पाहिजे. मी तर म्हणे हेलिकॉप्टर सेवा सुद्धा या भागात पुढे करता आली पाहिजे. आणि म्हणून आम्ही निर्णय घेत आहोत आता की देगलूर चांगले हेलिकॉप्टर पण मागू देगलूरला. देगलूरला उतरतील, नगरपालिकेला भेटतील आणि मग इकडे येतील. देगलूरला हेलिकॉप्टर लँड झालं पाहिजे. पर्यटकांना नांदेडला आपण बोलू समजत हेलिपॅड माव सर्किटचा उल्लेख केला. लोकांना आलं की झटपट पाहिजे. काय की जास्त लागत नाही हेलिकॉप्टर, किती पैसे लागतात? नांदेडला उतरलं विमान आपलं चालू झालं, रेल सर्व्हिस आहे. आता हे विमान फुल चालले. आता नांदेडचं विमान जवळपास 78% फुल जागा मिळत नाही. आणि विमान तर उतरलं, हेलिकॉप्टरमध्ये बसले गेलं माहूरला. माहूर संपलं की आले होटलला. काय अर्धा अर्धा तसाच तिकडे दर्शन घेत इकडे यायचं. आपण तिकडे डेव्हलप हेलिपॅड डेव्हलप करू, इकडे डेव्हलप करू. सगळे जेवढे तालुके आहेत आपल्या भागामध्ये लांबवरचे आहेत,
तिथे हेलिकॉप्टर सर्व्हिस सेवा व्हावी, आता कोणी आलं पाहिजे, आम्ही त्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊ, परंतु हेलिकॉप्टर सेवा त्या ठिकाणी खासगी लोकांनी जर पुढाकार घेतला तर निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी पर्यटनाला चालना देण्याकरता निश्चितच उपयोग होणार. त्यामुळे हे खरं म्हणजे तीर्थक्षेत्र पर्यटन आपण बोलूया, कारण गुरुद्वारा आहे, गुरुद्वारा झाल्यानंतर मग होटल आहे, माहूर आहे, ही सगळी तीर्थक्षेत्र, औंढा नागनाथ आहे, ही सर्व तीर्थक्षेत्र आता सर्किट आहे. आणि म्हणून साबळे मगाशी जे म्हणाले तीर्थक्षेत्र सर्किट जर पूर्ण करायचं तर सुविधा द्यावी लागते. आता सर्वांनीच काही हेलिकॉप्टर सर्वांनी झेपणार नाही, परंतु खाजगी बसेसला जर परवानगी दिली आपण, प्रायव्हेट बसेसला, एस टी बसेस आता येतील न येतील पुढे बघू आपण, जुन्या बसेस फार बेकार बसेस आहेत, बघू काय करायचं पुढचा विषय. परंतु चांगल्या बसेसनी खाजगी इथल्या स्थानिक लोकांनी पुढाकार जर घेत नाही, सर्किट जर पूर्ण करायचं असेल तर ती मग बसची सेवा पाहिजे. इथे अजून मला वाटतं काही टॉयलेटची गरज आहे, शौचालयाची गरज आहे, काही गोष्टी लागतात ना, इथे पाहायला आलं शौचालय कुठे बघायचं, वावरात चालले लोक बसायला तिकडे उभं राहायला असं काय व्हायला नको. त्यामुळे थोडीशी सोय जी म्हणतो आपण ती सोय आपण त्याला उपलब्ध करून दिली पाहिजे. त्या देहलूर तालुक्यामध्ये तीन ठिकाणी शिलालेख आहेत, म्हणजे हेरगीला एक शिलालेख आहेत, होटलला शिलालेख आहेत, आणि तडकेला सुद्धा शिलालेख आपल्याकडे बघण्या म्हणजे उत्कृष्ट नमुना त्या ठिकाणी आहे. आणि त्याचबरोबर देहलूरमध्ये आमची जे दर्गा आहे, न भूतन न भविष्य अशी दर्गा देहलूर शहरामध्ये आहे, भाई अतिशय चांगली दर्गा, ज्या पद्धतीने औंढ्याला मंदिर आहे त्याच धर्तीवरती या ठिकाणची दर्गा बघण्यासारखं आहे. मी आपल्याला विनंती करणार आहे. आणि त्याचबरोबर बिलोली तालुक्यामध्ये जुनी मस्जिद, अतिशय दगडामध्ये कोरीव असलेली मस्जिद त्या ठिकाणी आहे, आणि दगडामध्ये घंटा निर्माण केलेली त्या ठिकाणी साखळी निर्माण, म्हणजे आमच्याकडे वैभव खूप आहे. ज्यांचा उल्लेख माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी केलेला आहे की माहूरच्या गडाचा उल्लेख केलेला आहे, साडेतीन पीठापैकी एक पीठ आपल्याकडे आहे, म्हणजे खूप वैभव आपल्याकडे, एकंदरचा किल्ला आपल्याकडे आहे. म्हणजे आलेला पर्यटक, औरंगाबादला येणारा पर्यटक हा नांदेडला आलाच पाहिजे, ह्या मागची भूमिका आदरणीय जिल्हाधिकारी महोदयाची आमची या ठिकाणी मोठं हॉटेल मोचो करत असताना. आणि मला अभिमान आहे या ठिकाणी सांगत असताना की हॉटेल मोचो घेतल्यापासून परदेशातले पर्यटक सुद्धा आता आपल्याकडे हॉटेलला येऊ लागले, त्याचा सुद्धा आम्हाला अभिमान आहे. खरं म्हणजे या ठिकाणी हा महोत्सव गेल्या वर्षी झाला, आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब आले होते, ते म्हणाले आमचा पूर्ण पुढच्या वेळेला तू लक्ष घाल साहेब, आपण म्हणलो की आमदार झालो. आता सुभाषसाहेब सामने साहेब बोलले तुम्ही खासदार होता आणि आता तुम्ही मंत्री झालात, मी माजी मंत्री होतो, माजी आमदार होतो, आता मी आमदार झालो. या ठिकाणी साहेबांना वेळ झालेला, मी त्याला बोलणार नाही, परंतु साहेबांना विनंती करू शकतो, मेगा टुरिझम आहेच ते तर आपला करायचा आहे. साहेब संस्कृती मंत्री असताना या ठिकाणी 3.5 कोटी रुपये या कार्य या विकासाला दिलेले आहेत. यापुढे साहेबांना विनंती करतो, साहेब पीडब्ल्यू मिनिस्टर आहेत, साहेब ह्या हॉटेलच्या महोत्सवाला येणारा एकदा रस्ता नाही, हा रस्ता चार कधी झाला पाहिजे, कोणी झाला तर निश्चित कोणी असणार झाला पाहिजे. आणि साहेब हा हरिगाव ते देगलूर हा रस्ता अतिशय महत्त्वाचा आहे, तो रस्ता आपण मिनिस्टर असल्यामुळे तो सहज होईल अशी मी आपल्याला विनंती करतो. त्यापैकी NH जो आहे करणखेड ते देगलूर हा मंजूर झालेला आहे, उल्हा हरिगाव ते करणखेड हा 17 किलोमीटरचा रस्ता राहिला आहे साहेब, ते आपण करावं. आणि कैलासवासी डॉक्टर शंकरजी चव्हाण साहेबांच्या हस्ते आमच्या ना मुक्रामबाग तलावाचं भूमिपूजन झालं, आता ते आपल्या हस्ते जलपूजन व्हावं अशी लोकांची इच्छा आहे साहेब, आपण निश्चितपणे आपण ते कराल. आणि या भागाकरता आपण निश्चितपणे आपण मंत्री आहात, एखादा या जनतेच्या शेतकऱ्यांकरता एखादा साखर कारखाना असावा अशी या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो. आणि अनेक उद्योग या ठिकाणी यावेत, आमच्या बिरोळीला MIDC नाही, त्या बिरोळीला MIDC सुद्धा आपण करावी
असे अनेक विषय साहेब या ठिकाणी बोलणार नाही, वेळ झालेला आहे. आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय श्री शारदाई जवाबदार मॅडम, मंचात उपस्थित सर्व सन्माननीय आणि उपस्थित रसिक भावाभो, मित्रांनो, हा उत्तर महोत्सव दुसरा वर्ष आहे. मी 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेणार नाही. यामध्ये आपल्याला असं सांगू इच्छितो की आपल्याला हॉटेलमध्ये बरंच काय करू शकतो. आपण हॉटेलची एक वेबसाईट तयार केलेली आहे आणि गेल्या वर्षी ना काही टुरिस्ट आले होते. प्रत्येक 2 वर्षाआधी इथे 1 पण टुरिस्ट येत नव्हता. आज जवळपास 100 पेक्षा जास्त टुरिस्ट आपल्याकडे डेली येतात आहे. त्याचा दिवशी आपण मेंटेन केलेला आहे. एवढंच नाही तर काही फॉरेनचे लोक जे आहेत ते पण इथे येऊन जातात. जे बिदरला जाणारे भाविक आहे ते पण हॉटेलला येऊन जातात आहे. यावर्षी आपल्याला हॉटेलमध्ये गावाच्या पूर्व बाजूला एक जुनं मंदिर आहे, ते सुद्धा आपलं प्राचीन मंदिर आहे आणि ते जमिनीमध्ये गाडले गेलं आहे. त्याचं रिस्टोरेशन करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्या बाजूला एक विहीर आहे, ती सुद्धा चालुक्यन काढली आहे. त्याला पण रिस्टोरेशन करणं अत्यंत आवश्यक आहे. बाजूला जे मंदिर आहे त्याला पण रिस्टोरेशन करणं आवश्यक आहे. आणि जे काही माननीय अशोक चव्हाण साहेब मागच्या मिनिस्टर असताना, संसदीय मिनिस्टर असताना जवळपास 3 कोटी रुपयाचा निधी आम्हाला दिलेला होता. त्या 3 कोटी रुपयापैकी काही निधी खर्च झालेला आहे आणि रेव्हेन्यू निधी जो आहे त्याचं काम पुढे करतोय. सर, यामध्ये आपल्याला जिल्हाधिकारी काम करत असताना असं लक्षात आलं की जिल्ह्यामध्ये पर्यटन फार मोठा स्कोप आहे. आपण क्लोज सर्किट जर तयार केलं की मुंबई पुण्याकडे येणारे मंदिर जे आहे आधी आला देवगिरी जो आले ते येऊन मातेचं दर्शन करू शकतात आहे. दुपारनंतर जे आहे येणुका मातेचासुद्धा आपल्याला तिथे जे तलाव जो आहे कोणतील त्या तलावाला सुशोभीकरण करावं लागेल. त्यानंतर संध्याकाळी गुरुद्वारा दर्शन घेतील. सकाळी ते जे आहे आपल्याला औंढा नागनाथ जाता येईल. त्यांना दुपारनंतर औंढा नाग आल्यानंतर हॉटेल बघता येईल आणि अशा प्रकारचं किंवा काळाशिवाय जाता येईल. अशा जो सर्किट जर आपण टुरिझम डेव्हलप केलं तर मला असं वाटतं की या भागामध्ये पर्यटनाला चालना मिळेल आणि त्यामुळे रोजगाराची संधी जी आहे ती नक्कीच ती उपलब्ध होईल. या ठिकाणी आपण आलात, भाई जगताप साहेब आले आणि मंचावर उपस्थित आले, सगळ्यांचं मी आभार मानतोय. आणि पुन्हा एकदा पुढच्या वर्षीसुद्धा हॉटेल महोत्सव मोठ्या जोमाने सुरू करू एवढी आपण सांगतोय. इथेच सांगतोय, जय हिंद, जय महाराष्ट्र कलाकारासाठी. आणि आम्हाला फार आनंद मिळाला आमची कला इथे सादर करताना आणि सेवा करताना, आणि पुन्हा भविष्यात इथे यायला नक्की आवडेल. ही जी कला आहे तुम्ही म्हणजे याकडे कशा पद्धतीने वळला? 7 वर्षाचे होते त्यावेळेला माझ्या आईने मला तिथे राहतं तेव्हा ते मला आपल्याला समजत नसं आपल्याला काय करायचं त्याच्यामुळे मी कधीच सुरू केलं. आणि सर नमस्कार. त्या हॉटेलच्या पुनर्विकासाकरता 1 कोटी रुपये मी दिलेले आहे. त्यातून हे बाजूला दिसणार समोरचं प्राचीन जे मंदिर आहे त्याचे कामात सुरुवात करायची आहे. गावामध्ये असलेलं जे काही प्राचीन मंदिर जुनं आहे याचं उत्खनन करून त्यालाही कामाला गती द्यायची आहे. ही सगळी कामं मी हाती घेऊ आता. सर, शेवटचा एक प्रश्न. नांदेडकरांसाठी हा एक वैभव आहे, तर आपण इतरत्र कशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो? आपला हा विभाग माझ्याकडे नाही, मी रस्त्याच्या माध्यमातून ज्या सुविधा देणं अपेक्षित त्याचं काम नक्की करेन. बाकीचा विषय मुख्यमंत्र्यांच्या कामावर प्रयत्न करतो.